पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा आज होतो आहे. या दौऱ्यामध्ये जवळपास 36,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन असेल आणि त्याचबरोबर उद्घाटन देखील केलं जाणार आहे. यामध्ये मेट्रो मार्ग आहेत, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे जे प्रकल्प आहेत ते आहेत, त्याचबरोबर जवळपास 500 कोटी रुपयांचे सिमेंटचे रस्ते आहेत, त्याचबरोबर 20 जनता दवाखाने आहेत. अशा वेगवेगळ्या जे प्रकल्प आहेत त्यांचं भूमिपूजन जे आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाणार आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पंतप्रधानांचा दौरा इतर दौऱ्यांपेक्षा वेगळा असल्याचं आपल्याला दिसतं आहे. कारण या दौऱ्यामध्ये उद्घाटन तर आहेच किंवा भूमिपूजन आहेत, पण त्याला एक सभेचं रूपसुद्धा या ठिकाणी देण्यात आलं आहे. कारण यापूर्वी जर आपण पंतप्रधानांचे दौरे पाहिले तर त्यांची सभा एकतर सभा झालेल्या आहेत किंवा उद्घाटनांचा कार्यक्रम जो आहे तो झालेला आहे. अशा या मोठ्या सभेचं रूपांतर जे आहे ते या दुपारी पंतप्रधानांच्या केलं जाणार आहे. त्यामुळे कुठेतरी मुंबई महापालिकेच्या आणि राज्यातल्या इतर महापालिकांच्या निवडणुका या तोंडावर आल्या आहेत का असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे. कारण आपण जर पाहिलं तर काल सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या पद्धतीनं महापालिकांच्या निवडणुकीच्या संदर्भात युक्तिवाद झाला त्यामध्ये निवडणुका ह्या जास्त काळ पुढे ढकलता येणार नाही या संदर्भातलं एक मत जे आहे ते नोंदवण्यात आलं होतं. तो जर आधार जर घेतला तर मुंबई महापालिकेसह ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, त्याचबरोबर पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, सोलापूर, परभणी यासारख्या जवळपास 15 महानगरपालिका जशा आहेत की त्यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या या काळात होणं अपेक्षित आहे. साधारणतः एप्रिल ते मे महिन्यामध्ये निवडणुका येऊ शकतात अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते. ही जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर नरेंद्र मोदी यांचा हा दौरा म्हणजेच कुठेतरी प्रचाराचा शुभारंभ आहे का अशीच शक्यता दिसते. कारण आपण जर मुंबईत ज्या भूमिपूजनाचे कार्यक्रम असतील किंवा ज्या उद्घाटनाचे कार्यक्रम असतील तो जर बेल्ट पाहिला तो भाजपाला सर्वाधिक जवळचा असणारा बेल्ट आहे. कारण आपण जर पाहिलं मुंबई महानगरपालिकेच्या जवळपास 227 वॉर्ड्स आहेत. या वॉर्डची रचना जर पाहिली तर जवळपास निम्मे वॉर्ड जे आहेत ते पश्चिम उपनगरात जे आहे ते येताना आपल्याला दिसतात. आपण जर पाहिलं तर वरळीपासून वांद्रे आहे, त्याचबरोबर माहीमचा जर काही भाग सोडला तर वांद्रे, अंधेरी, दहिसर, गोरेगाव, बोरिवली हा जो संपूर्ण बेल्ट आहे हा भाजपाचा हिंदी भाषिक बेल्ट आहे, मतदारांचा बेल्ट आहे. त्यामुळे जे सर्व कार्यक्रम आहेत आणि जी महत्त्वाची नरेंद्र मोदी यांची सभा आहे ती देखील पश्चिम उपनगरांमध्ये या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तर कुठेतरी हा संपूर्ण वर्ग जो आहे तो जोडण्याचा भाजपाचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. त्याच पद्धतीनं कार्यक्रम जे आहेत ते केले जाताना आपल्याला दिसत आहेत. कारण जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिका ज्या क्षेत्रात येते त्या क्षेत्राला लागून ठाणे जिल्हा आहे, त्यामध्ये जवळपास 9 महानगरपालिका या संपूर्ण परिसरामध्ये येतात. जर आपण या पुणे, मुंबई आणि ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांचा महानगरपालिकांचा जर आपण एकूण लोकसंख्येचा विस्तार जर पाहिला तर साधारणतः 90 मतदारसंघ जे आहेत विधानसभेचे ते या मतदारसंघांमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि जवळपास 15 आसपास लोकसभा मतदारसंघ जे आहेत ते या संपूर्ण बेल्टमध्ये येताना दिसतात. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी भविष्यातल्या प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो या ठिकाणी होतो आहे का. हा जो दौरा आहे तो आज झाल्यानंतर साधारणतः एप्रिल तर मेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे साधारणतः 3 ते 4 दौरे जे आहेत ते मुंबईमध्ये करण्याचा म्हणजे ते दौरे जे आहेत त्याला प्रचारसभेत रूपांतर करण्याचा भाजपाचा जो एक प्रयत्न राहील त्याची सुरुवात जी आहे ती आजच्या या सभेपासून होईल असं चित्र या ठिकाणी आहे. खऱ्या अर्थानं एक मोठी परीक्षा जी आहे ती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटून फुटली आणि त्यातून शिंदेगड बाहेर पडला, त्यानंतर या सर्व निवडणुका ज्या आहेत होत आहेत. आपण जर पाहिलं तर अंधेरीची पोटनिवडणूक जी झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं एक सहानुभूतीची लाट शिवसेनेच्या बाजूने होती तीच मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या बाजूने राहील का हा एक मोठा विचार जो आहे तो भाजपाकडनं करण्यात येतो आहे. त्यामुळे कुठेतरी हिंदी भाषिकांवर पूर्णपणे पगडा जो आहे तो या ठिकाणी भाजपा या ठिकाणी ठेवेल. आणि जर समजा मराठी मतांमध्ये जर विभागणी करायची असेल तर म्हणसे आणि शिंदेगट हा मराठी मतांमध्ये विभागणी करू शकेल असा जो एक होरा आहे त्या होऱ्याच्या दृष्टिकोनातूनच आपण जर पाहिलं तर आजचे जे कार्यक्रम आहेत ते पश्चिम उपनगरात म्हणजेच भाजपाच्या जे मतदार आहेत किंवा भाजपाला जवळचे जे मतदार आहेत त्या मतदारांच्या एकूण या प्रभागामध्ये होताना आपल्याला दिसतो आहे. त्यामुळे कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा जो दौरा आहे
तो त्याला राजकीय दृष्टिकोनातून आणि निवडणुकाच्या दृष्टिकोनातून जो आहे तो या ठिकाणी पाहिलं जाताना आपल्याला दिसत आहे.